आज महाराष्ट्रामध्ये पंप स्टोरेजच्या संदर्भात आपण 13,500 मेगावॅटचे करार हे केंद्र सरकारची NHPC आणि खासगी क्षेत्रातली टॉरेंट पॉवर या दोन कंपन्यांची केले आहेत. जवळपास यातनं 71,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे आणि 30,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे. हे याकरता महत्वाचं आहे की केंद्र सरकारनेही वारंवार आपल्याला सांगितलं आणि आता जागतिक प्रॅक्टिस देखील अशी आहे की रिन्युएबल एनर्जीमध्ये पंप स्टोरेज ही एक अत्यंत महत्वाची PSP ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची व्यवस्था आहे, ज्या व्यवस्थेमध्ये खालच्या जलाशयातनं वीज पाणी उचललं जातं सोलारच्या माध्यमातनं दिवसा आणि वरच्या जलाशयात सोडलं जातं आणि रात्रीच्या वेळी वरच्या जलाशयातनं ते पाणी खाली आणून टर्बाईन जी आहे त्या टर्बाईनच्या माध्यमातनं वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे 24 तास अपारंपरिक ऊर्जा आपल्याला मिळते, कमी कॉस्टमध्ये मिळते आणि सगळ्यात महत्वाचं की जेव्हा ग्रीड स्टॅबिलाईज करायची असते त्यावेळी 1 मिनिटात ही वीज सुरू करता येते आणि आवश्यकता नसेल तर ती लगेच बॅकडाऊन देखील करता येते. आणि म्हणून पंप स्टोरेज हा जो काही प्रकार आहे हा जगामध्ये सर्वाधिक आता अपारंपरिक ऊर्जेमध्ये स्वीकारला गेलेला आहे आणि या संदर्भात महाराष्ट्राने आज जे करार केलेले आहेत हे ऐतिहासिक करार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेही इन्व्हेस्टमेंट यात आलेली नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज 71,000 कोटी रुपयाची ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि 30,000 लोकांना यातनं रोजगार मिळणार आहे आणि अपारंपरिक क्षेत्रामध्ये 13,500 मेगावॅट एवढी वीज निर्मिती आपण करणार आहोत.